नागपुरात उद्यापासून कोवॅक्सिन ह्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीची मानवी चाचणीची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि देशातली 12 सेंटर्सची यासाठी निवडही करण्यात आली आहे. नागपुरातील डॉक्टर चंद्रशेखर गिल्लुरकर यांच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ही चाचणी केली जाणार आहे आणि त्यासंदर्भात डॉक्टर चंद्रशेखर गिल्लुरकर यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी. कोरोनाने संपूर्ण जगात अक्षरशः थैमान टाकलाय. लाखो लोकांचा जीव या कोरोनामुळे गेलेला आहे. कोरोनावर प्रभावी ठरेल असं औषध आणि प्रतिबंधात्मक लस याकरता जोमात प्रयत्न करण्यात येतो आहे. भारतातही तसे प्रयत्न होत आहे आणि कोरोनासाठीची जी लस तयार होत आहे त्याची मानवी चाचणीची प्रक्रिया नागपुरातसुद्धा होणार आहे. गिल्लुरकर, डॉक्टर गिल्लुरकर आपल्यासोबत आहे, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ही मानवी चाचणी करण्यात येत आहे. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने होणार आणि ही संपूर्ण प्रक्रिया कशी राहणार आणि त्याबाबत पूर्ण? भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड, ICMR आणि नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टिट्यूट पुणा यांच्या संयुक्त विद्यमाने ही लस तयार झालेली आहे आणि त्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया DCGI परमिशन मिळालेली आहे आणि त्यांनी आपल्या देशातील 12 सेंटर्सची नियुक्ती तिथे केलेली आहे जिथे ही लसची चाचणी करण्यासाठी त्यांनी परमिशन दिलेली आहे. त्या 12 सेंटरमध्ये आपलं गिल्लुरकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर हे महाराष्ट्रामध्ये एकमात्र सेंटर आहे. ह्या लसीचं असं आहे की आम्ही सध्या फेज 1 आणि फेज 2 याच्यामध्ये करणार आहे. सुरुवातीला जी सिलेक्शन करू, म्हणजे ज्याचं जी प्रक्रिया आता सुरू होत आहे ह्या लसीच्या याची चाचणीची, त्यामध्ये आम्ही स्क्रीनिंग करू पेशंट लोकांचं. स्क्रीनिंगमध्ये 18 ते 55 वर्षे वयोगटातील हेल्दी व्हॉलेंटियर्सची आम्ही निवड करू, ज्यामध्ये वेगवेगळ्या टेस्ट त्यांच्या पहिले करण्यात येतील. पहिल्या टप्प्यात किती जणांवर ही चाचणी होणार आणि मग दुसऱ्या टप्प्यात किती जणांवर होणार याबाबत? पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या देशामध्ये एकूण सर्व सेंटर मिळून 375 लोकांची चाचणी होणार. त्यामध्ये आपल्या सेंटरमध्ये साधारणतः 30-40 लोकांची चाचणी पहिल्या टप्प्यामध्ये होईल. आपण पाहू शकतो मानवी या लसीची जी कोरोनाची लस आहे त्याच्यात मानवी प्रक्रिया ही सुरू होणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण याचे निकाल या महिन्याच्या अखेरीस स्पष्ट होणार आहे. व्हिडिओ न्यूज रत्नशील अमर काणे, नागपूर.